तथागत भगवान गौतम बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला असून प्रज्ञाशील करुणा या त्रिस्त्राचा प्रत्येकानं अवलंब केला पाहिजे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा आहे. सध्या जगात या ना त्या कारणासाठी युद्धाच्या माध्यमातून मोठी अराजकता माजली आहे, मग जगाला सध्या युद्धाची नाही तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना समितीच्या वतीनं बुद्ध जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे यांनी केलं. सकाळच्या सत्रात गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर माळभाग या ठिकाणी ध्वजारोहण व मूर्तीपूजन माजी खासदार राजू शेट्टी व दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की समाजात आपण जगत असताना नुसती मंदिरं बांधून उपयोग नाही तर महामानवांच्या विचारांचा वारसा जोपासून त्यांचे विचार डोक्यात घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन मोठे उपकार केलेत. त्यांच्या उपकारांची परतफेड त्यांच्या विचारांचा वारसा जोपासून प्रत्येकाने करावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी बोलताना दत्तेचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, भगवान गौतम बुद्धांचे आचार विचार सर्वांनी जोपासणं गरजेचं आहे. जगात शांतता राखण्यासाठी गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे. हेरवाड येथे गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना करून हेरवाड गावानं सर्वांना शांततेचा संदेश दिला आहे. यावेळी दलित मित्र अशोकराव माने, सरपंच रेखा जाधव, दिलीप पाटील, वसंतराव देसाई, माजी पंचायत समिती सभापती सुवर्ण अपराज, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, राजू आवळे, सचिन पाटील, सुकुमार पाटील, बंडू पाटील, संतोष भुयेकर, बंडू बरगाले, अनिता कांबळे, सीमा बरगाले, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष देबाजे, सागर पाटील, विशाल कांबळे, प्रकाश कांबळे, मारुती थरकार, अमोल कांबळे, संजय कांबळे, चिदानंद कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.